शिवसेनेची मिटिंग या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती ह्या मिटिंगसाठी आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कर्तबगार जिल्हाप्रमुख सन्मान्य रावसाहेब नाना खेवरे यांच्या अध्यक्षखाली या ठिकाणी मीटिंग संपन्न झाली ह्या मिटिंगसाठी तालुक्यातील सर्व सन्मान्य पदाधिकारी शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित होते ह्या मिटिंगमध्ये प्रथम आम्ही महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पक्षप्रमुख आणि आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हे अकोला तालुक्यामध्ये भगवा सप्ताह या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं ह्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे या भगवा सप्ताहामध्ये गाव ते शाखा घर तिथे शिवसैनिक प्रत्येक पंचायत समिती गणामध्ये आमचे सर्व पदाधिकाऱ्यांनी शिवसैनिक दौरा करून शिवसेनेच्या शाखा या ठिकाणी निर्माण करण्यात येणार आहेत या ठिकाणी दहा हजार सदस्य नोंदणीचं उद्दिष्ट मान्य जिल्हा प्रमुख रावसाहेब नाना खेवरे यांनी आम्हाला दिलेले त्यामुळं सर्व शिवसैनिक आमचे या ठिकाणी कामाला लागलेले आणि लवकरच दहा हजार सदस्य नोंदणी शिवसेने या ठिकाणी आम्ही करणार आहोत सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की अकोल्या तालुक्याची विधानसभे जागा कोणाला मिळणार अशा चर्चा या ठिकाणी अकोल्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात चालू आहेत मी आपल्याला नम्रपणे सांगतो की गेली चाळीस वर्ष झाली ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या ठिकाणी लढलेली ज्यावेळेस पहिला उमेदवार आम्ही उभा केला काशनाथ साबळे त्यावेळेस आम्हाला साडेसहा हजार मतं मिळाली नंतर दुसऱ्या विधानसभेला आम्ही उमेदवार उभा केला ते आमचे क मेघाळ विडी देशमुख त्यांना नऊ हजार मतं मिळाली त्यानंतर काशनाथ मेघाळ उभे केल्यानंतर त्यांना एकोणतीस हजार मतं मिळाली सोमनाथ मेंगाळ सॉरी त्यानंतर अशोक भांगरे शिवसेनेच्या तिकिटा उभे राहिले त्यावेळेस त्यांना एकोणसत्तर हजार मतं मिळाली त्यानंतर दोन हजार चौदाला आदरणीय तळपडे साहेबांनी ही निवडणूक लढवली नऊला ला त्यांना तळपडे साहेबांना बावन्न हजार पिचड साहेबांना एकावन्न हजार म्हणजे साडेचार हाताने साडेचार हजारांनी निसटता पराभव या ठिकाणी आमचा शिवसेनेचा उमेदवार झालेला आहे त्यानंतर दोन हजार चौदाला या ठिकाणी तडपडे साहेबांनी उमेदवार उमेदवारी केली त्यावेळेस आमच्या थोड्या मतांनी पराभव झाला हो म्हणजे एकूणच जर चित्र जर बघितलं तर ह्या तालुक्यातील सर्वसामान्य जनतेनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेने या ठिकाणी विश्वास व्यक्त केलेला आहे आणि म्हणून जी काही आता लोकसभेची निवडणूक झाली त्या नऊ लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लोक मान्य खासदार भाऊसाहेब वागचोरे विजयी झाले या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त लीड चौपन्न हजार तीनशे पन्नास मताचं लीड या अकोल्या तालुक्यातील सर्व मायबाप जनतेने दिलेली आणि म्हणून आमची उद्धव साहेबांची मशाल गावोगावात नाही घराघरात घरात आणि म्हणून येणारी दोन हजार चोवीसची विधानसभा महाविकास आघाडी मधून ही जागा मान्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला मिळावी अशी आम्ही सर्व शिवसेने शिवसैनिक पदाधिकारी या ठिकाणी मागणी करतो त्याचं कारण सुद्धा आहेत की या तालुक्यामध्ये शिवसेनेची पन्नास पंचावन्न साठ हजार या ठिकाणी मताचा गठ्ठा या ठिकाणी तसाच शिल्लक आहेत अनेक पक्ष विभागले गेले त्यांच्या मताची विभागणी झाली पण शिवसेनेच्या मताची विभागणी न झाल्यामुळं या ठिकाणी शिवसेनेचा गठ्ठा तसाच आहे आणि म्हणून शिवसेनेचे आमचे तळपाळे साहेब यांना जर उमेदवारी दिली तर निश्चितपणे त्यांचा विजय होईल आणि म्हणून परत एकदा अकोला तालुका शिवसेनेच्या वतीनं आम्ही मान्य उद्धवसाहेब ठाकरे यांच्याकडं मान्य जिल्हाप्रमुख रावसाहेब साहेब असतील मान्य खासदार रावसाहेब भाऊसाहेब साहेब असतील आमच्या जिल्ह्याचे नेते आदरणीय शंकरराव गडाख साहेब असतील ह्या सगळ्यांना घेऊन उद्धवसाहेबांना आम्ही हे पटवून देणार आहेत की जागा आपल्याला ठेवा आणि मिळालीच पाहिजे या ठिकाणी शिवसेनेची मशाल या ठिकाणी शिवसेनेचा भगवा फड़कला शा शिवाय राहणार नाही असं आम्ही या ठिकाणी पडून पटवून देणार आहोत